नमस्कार फ्रेंड्स, स्वागत है इंडो देसी फूड मध्ये। आज आपण बघणार आहोत ज्वारीची आंबील कशी बनवायची बघूया। सर्वात आधी आपण एक कप ज्वारी घेतोय, याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि कमीत कमी एक तास आपण याला भिजत घालून घ्यायचे। तुम्ही एक तास किंवा ओव्हरनाईट सुद्धा ही भिजत घालून ठेवू शकता। मी ज्वारी इथे 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती। आता मी यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्सरच्या एका पॉटमध्ये घेऊन जाडसर भरडून घ्यायचे। ज्वारी आपण मिक्सरमध्ये जाडसर भरडून घेतलेली आहे। आता वळूया पुढच्या स्टेपकडे। सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी घालून घेतोय, 1/2 चमचा जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, नारळाचे पातळ स्लाइसेस, शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचे काप, याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण 1/2 चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेतोय। आले लसणाची पेस्ट ऑप्शनल आहे, तुम्ही अवॉइड सुद्धा करू शकता। हळद, चवीनुसार मीठ, आपण यामध्ये भरडलेली ज्वारी घालून घेतलेली आहे, याला आपण 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। गॅसचं फ्लेम आपण लो ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये ताक घालून घेतोय। आपली ज्वारी शिजायला किती ताक लागते त्या हिशोबाने आपण यामध्ये ताक ऍड करणार आहोत आणि आता आपण याला 2 ते 5 मिनिट झाकून शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये आपण याला ढवळून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, आणि फ्रेंड्स आता आपली आंबील रेडी झालेली आहे। आता जरी ही थोडी पातळ वाटत असली तरी थोड्या वेळानंतर ही घट्ट येते। आता आपण गॅसचा फ्लेम ऑफ करून घ्यायचे। तर फ्रेंड्स, या प्रकारे आपली ज्वारीची आंबील रेडी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।